जगभरात 25 जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार असून आज पुण्यात त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. हा महाराष्ट्र काय लेच्या पेशांचा देश नाहीये, ही वाघाची आवळा आहे, वाघाची. आणि या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे आणि भविष्यात पाहायचं असेल. माझं नाव माहिती आहे का? हा, टायगर. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे चित्रपट आणला अशी चर्चा सुरू आहे असा प्रश्न विचारला असता ठाकरे ह्या चित्रपटावर मागील 4 वर्षापासून काम करीत आहे. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी वर्षभर निवडणुका पुढे ढकलाव्यात. तसेच शिवसेनेच्या आणि राजकीय फायद्यासाठी हा चित्रपट काढला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या फायद्यासाठी सिनेमा हा काढला नाही, राजकीय फायद्यासाठी सिनेमा काढला नाही. बघा, असं आरोप करणाऱ्यांनी मग निवडणुका पुढे ढकलाव्यात. तारखांची तेव्हा मला कल्पना नव्हती. अनेक वर्षापासून या सिनेमाचं मी 4 वर्षापासून याच्यावरती काम करतो आहे आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांनी निवडणूक आयोगाला सांगावं आणि निवडणूक अजून 1 वर्ष पुढे ढकलाव्यात. किंबहुना जेव्हा सिनेमा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आमच्या मनात धाकधूक होती की अचानक आचारसंहिता लागली तर आपण काय करायचं. आमच्या मनातसुद्धा भीती होतीच नव्हती. त्याच्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही निवडणुकांची पर्वा केली नाही. निवडणुका येतात आणि जातात हे त्यांचं काय म्हणणं होतं. माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरत नसतात, ताकद मेंदूत असते. मला नेहमी वाटतं की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. का बोलवलं असेल इंदिराबाईंनी ह्यांना भेटायला? खरा वाघ कसा असतो हे बघायचं असेल. विविध भूमिका पार पाडत असताना बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. ह्यासाठी मला बाळासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनाचा बारकाईने अभ्यास करून अभिनय केल्याचं नवाजुद्दीन सिद्दीकी कडून सांगण्यात आलंय. ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर.